नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा 2017 प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही पाहिलात का नाही माहित नाही, पण प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. प्रश्नपत्रिकेचा अगोदर अभ्यास करा, सिलेबस समजून घ्या, त्यानंतर अभ्यासाला लागा. कारण टीईटी परीक्षा एवढी पण सोपी नाही जेवढं आपण समजतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम साधा प्रश्न आहे आणि ट्रिकच्या माध्यमातून कसं सोडवायचं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. छोटछोट्या ट्रिक्स तुम्हाला लक्षात आल्या म्हणजे प्रश्न क्रॅक करायला आवड जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, काय म्हटले बघा. एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल. आता महाराष्ट्र दिन कधी असतो रे, कमेंट करायला विसरू नका बरं का. महाराष्ट्र दिन कधी असतो, काही लोकांना माहित नसेल, काही लोकांना माहित असेल. महाराष्ट्र दिन असतो 1 मे रोजी. आता स्वातंत्र्य दिन तर सर्वांनाच माहित आहे, 15 ऑगस्टला असतो, बरोबर. आता सोडवत असताना कसं सोडवायचं बघा, लक्षात घ्या. मी फक्त एक्स्ट्रा दिवस घेऊनच सोडवतो बरं का. विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा दिवस समजून सांगितलेले आहेत आणि ते एक्स्ट्रा दिवस घेऊनच आपल्याला सोडवायचे आहेत. 1 मे नंतरचे मे महिन्यातले 30 दिवस, जून महिन्यातले 2 दिवस, 30 दिवसाचा असतो ना जून म्हणून 2 दिवस. जुलैचे 31 असतो जुलै, 3 दिवस. आणि ऑगस्टचे 15 दिवस, बेरीज करा, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 30 50 झाले. 50 भागाकारात 7 करा, 7 × 7 49, 1 बाकी उरते. बुधवार नंतरचा मित्रांनो गुरुवार येतो. कुठल्याही डिक्शनरी मध्ये काढून बघा, गुरुवारच येतो. जर महाराष्ट्र दिन जर कधी असेल, बुधवारी असेल, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन, त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन हा दुसऱ्या दिवशी असतो. महाराष्ट्र दिन बुधवारी असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन दुसऱ्या वर्षी असतो. त्याची स्ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगतो कशी आहे, काय असतं बघा, लक्षात घ्या. गा म ना बा शी स्वा टी, लक्षात ठेवताना व्यवस्थित ठेवायचंय. पहा मित्रांनो काय म्हटलंय. गा म्हणजे सांगतो मी तुम्हाला, गांधी जयंती, जे की 2 ऑक्टोबरला असते. म म्हणजे महाराष्ट्र दिन, जे की 1 मेला असतो. नाताळ 25 डिसेंबरला असतो. बाल दिन 14 नोव्हेंबरला असतो. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो. टिळक पुण्यतिथी, लक्षात ठेवा, टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी असते, बरोबर. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते. गामनाला जो वार असतो, गामना बुधवार असेल तर इकडे यातला जर कुठलाही वार विचारला तर गुरुवार असतो, लक्षात ठेवा. आणि जर इकडे गुरुवार असेल तर इकडे बुधवार लिहायचा, इकडे बुधवार असेल तर इकडे गुरुवार लिहायचं. बस एवढी ट्रिक्स लक्षात ठेवायची. सातत्याने याच्यावरच प्रश्न आलेले आहेत. जर माहित नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके ओके, तर जर माहित नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आपली डिटेल मधली बॅच चालू झालेली आहे. बॅच डिटेल म्हणून मला व्हॉट्सअप करायचे, तुम्हाला बॅच डिटेल मिळून जातील. व्हॉट्सअपच करा कृपया करून. माझा संपर्क क्रमांक देतो मी तुम्हाला. पण विषय काय, एवढे कॉल येतात की भयानकच. शक्यतो सहकार्य करावं. या संपर्क क्रमांकावर बॅच बद्दल माहिती हवी असेल तर बॅच डिटेल म्हणून मला व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला बॅचची डिटेल मिळून जाईल. 9665484048 या संपर्क क्रमांक आहे आपला व्हॉट्सअप. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हॅव अ गुड डे, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.